दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात राज्य सरकारकडून सावरकर जयंतीनिमित्त घेण्यात आलेला कार्यक्रम हा आता वादात सापडलाय. कारण सावरकर जयंतीच्या कार्यक्रमासाठी सरकारने अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवण्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलाय. तसंच याबाबतचा फोटोही रोहित पवार यांनी ट्विट केलाय. महाराष्ट्र सदनात सावरकर यांची जयंती साजरी करण्यासाठी न्यायाची स्थापना करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही विश्वव्यापी कर्तृत्वांचे पुतळे हटवून अपमान करणं महाराष्ट्र शासनाचं शोभणारं नसल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय. आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात रोहित पवारांनी नेमकं काय ट्विट केलंय. महाराष्ट्र सदनात सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी न्यायाची स्थापना करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही विश्वव्यापी कर्तृत्वांचे पुतळे हटवून अपमान करण्यात आला असं देखील रोहित पवार यांनी ट्विट केलं. महाराष्ट्र शासनाचं हे शोभणार नाही हे करत असताना सर्वसामान्यांचा अभिमान असणारी महाराष्ट्र शासनाची मुद्रा झाकली जाते याचं भान देखील सरकारला राहिलं नाही असं ट्विट रोहित पवारांनी केलंय. नेहमी गोंधळ घालणारे बोलघेवडे चॉकलेट बॉय आता गप्प का, त्या घटनेचा निषेध करण्याची हिंमत दाखवतील का असा देखील सवाल रोहित पवारांनी ट्विट करत विचारण्यात आला.